एम ए मराठी मराठी चारशे एकवीस भाषेचा उपयोजन लक्ष अभ्यास पुस्तक तीन मराठी भाषेचा अध्यापनातील वापर घटक एक दोन तीन या तिघी घटकांचे व्हिडिओ मी केलेले आहेत आता घटक चार आपण बघूया अध्यापन भाषेचा वयोगटानुसार वापर या घटकाचे उद्दिष्ट विद्यार्थी मित्रांनो अध्यापन भाषेचा वयोगटानुसार वापर हा या पुस्तकातील चौथा घटक आहे एम ए मराठीच्या चौथ्या सत्रासाठी भाषेचे उपयोग लक्ष अभ्यास या विषया अंतर्गत मराठी भाषा आणि तिचे उपयोजन या उद्देशाने या विषयाच्या अभ्यासक्रमाने आपण अध्ययन करायचे आहे अभ्यासक्रमाच्या अध्ययन अध्यापनासाठी भाषा ही अत्यंत महत्त्वाची बाब असते भाषेद्वारेच आपण ज्ञानाचे आकलन अध्यापन माहितीचे आकलन होत असते आजकाल भारतीय शिक्षण व्यवस्थेत भाषेच्या वापरासंबंधी विविध पद्धती अभ्यासक्रमासाठी उपयोजित केल्या जातात भारत हा बहुभाषिक देश असल्याने प्रदेशानुसार व राजभाषांनुसार शालेय अभ्यासापासून विद्यापीठी अभ्यासापर्यंत प्रादेशिक भाषा अध्ययन अध्यापनासाठी उपयोजल्या जातात महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालयात मराठी भाषेचा वापर अध्ययन अध्यापनात केला जातो मराठी भाषेचा वापर अध्ययन अध्यापनात करताना नेमके तिचे परिणाम काय होतात वयोगटानुसार मराठी भाषेचा वापर अध्ययन अध्यापन प्रक्रियेत कशा प्रकारे करता येईल याविषयी या घटकात विश्लेषण केले आहे त्यानुसार या घटकाचे उद्दिष्ट खालीलप्रमाणे अध्ययन अध्यापनात भाषेचा वापर कसा केला जातो हे लक्षात येईल अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मराठी भाषेचे महत्व लक्षात येईल वयोगटा वयोगटानुसार अध्यापनात कोणत्या भाषेचा वापर कसा केला जावा याविषयी माहिती घेता येईल अध्ययन अध्यापन प्रक्रियेत मुलांचा मानसिक भावनिक व सामाजिक विकास आणि भाषा यांचा सहसंबंध लक्षात येईल या घटकामध्ये आपण अध्यापन भाषेचे स्वरूप प्रदेश संस्कृती समाज आणि अध्यापन भाषा अध्यापनाचे त्रिभाषा सूत्र आणि अध्यापन भाषा अध्यापन आणि मातृभाषा आणि वयोगटानुसार अध्यापन भाषेचा वापर त्यामध्ये वयोगट आहे बाल्यावस्था आणि अध्यापन भाषा किशोरवयीन अवस्था प्राथमिक शिक्षण व अध्यापन भाषा कुमारवयीन माध्यमिक शिक्षण व अध्यापन भाषा आणि उत्तर कुमार अवस्था आणि अध्ययन अध्यापन, अध्यापन भाषा हे सर्व घटकांचं विश्लेषण मी या व्हिडिओमध्ये करणार आहे तर आता आपण प्रास्तविक बघूया की महाराष्ट्रातील बहुतेक शाळा महाविद्यालयांमध्ये दे पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरापर्यंत अपवाद वगळता अध्यापनाचे माध्यम हे मातृभाषा मराठी आहे याच मातृभाषेतून ज्ञानाचे माहितीचे वहन विद्या विद्यार्थ्यांपर्यंत होत असते आणि महाराष्ट्राची मराठी भाषा इथल्या प्रदेश संस्कृती भौगोलिकता इतिहास परंपरा आणि यातून व्यक्तीची जडणघडण ही तिच्या वयोगटानुसार विकसित होत असते व्यक्ती घडत असताना शिक्षण अध्ययन अध्यापन या प्रक्रियेतून ती जाते आणि या प्रक्रियेत भाषा ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट असते व्यक्तीची भाषिक जडणघडण आणि तिची वैचारिक जडणघडण याचबरोबर वयोगटानुसार तिचा सा होणारा विकास भाषेद्वारे कसा होतो हे या घटकात पाहायचे आहे आता आपण विषय विवेचन बघू की अध्यापन भाषेचा वयोगटानुसार वापर या घटकामध्ये अध्यापन म्हणजे काय तिचे स्वरूप समजून घेऊन व्यक्तीची जडणघडण ज्या मातृभाषेतून ते मराठी भाषावर तिची शिक्षण प्रक्रियेतील गरज कशी आहे आपण या घटकात समजून घेणार आहोत व्यक्तीचा विकास हा वयानुसार टप्प्याटप्प्याने होत असतो बाल्यावस्थामध्ये व्यक्ती भवतालच्या समाज आणि पर्यावरणाचा परिचय करून घेते बाल्यावस्थेत अक्षर ओळख आणि भाषेची ओळख होते बाल्यावस्थेची भाषा ही त्याची मातृभाषा असते त्याचा परिणाम मानशिकदृष्ट्या खोलवर व्यक्तीवर होतो या वयातील अध्यापन करताना शिकवताना भाषा कशी असते याचा परिचय आपण करून घेणार आहोत बाल्यावस्थेनंतर किशोरवयीन अवस्था येते आणि अवस्थेत व्यक्ती प्राथमिक शिक्षण अवगत करते आणि अवस्थेत येते आणि अवस्थेत व्यक्ती प्राथमिक शिक्षण या त्यानंतर व्यक्ती कुमार अवस्था आणि उत्तर कुमार अवस्था किशोरवयीन अवस्था कु नंतर व्यक्ती कुमारा आणि उत्तर कुमार या काळात घडते शारीरिक जडणघडणी जडणघडणीबरोबर वैचारिक आणि सामाजिक जडणघडणीचा महत्त्वाचा काळ असतो या वयात व्यक्तीला दिल्या जाणाऱ्या शिक्षणाची अध्यापनाची भाषा कोणती असावी व कशी असावी याचा विचार आपण या घटकात करणार आहोत महाराष्ट्र प्रदेशात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्तीची जडणघडण इथला प्रदेश संस्कृतीतून झाल्यामुळे तिची जडणघडण व भाषिक जडणघडण इथेच झाले आहे त्याचबरोबर इथल्या प्रत्येक व्यक्तीची सामाजिक जडणघडण इथल्या समाजातून झाली आहे त्यामुळे त्याच्या आकलनाची विचाराची चिंतनाची आणि प्रकटीकरणाची भाषा ही मराठी असल्याने इथल्या शिक्षणाची भाषा ही मराठीच असणे अत्यंत आवश्यक आहे तात्यापन भाषेचे स्वरूप प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत ज्ञानदान करण्यासाठी माहितीचे प्रकटीकरण वहल संदेशन करण्यासाठी भाषा हे एक माध्यम म्हणून वापरले जाते या भाषेतून दिले जाणाऱ्या ज्ञान त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भावना विचार कल्पना व्यक्त करण्यासाठी अध्यापन प्रक्रियेत भाषेचा वापर सतत केला जातो विद्यार्थ्यांची जडणघडण ज्या भाषेत होते किंवा ज्या पर्यावरणीय भोवतालमध्ये विद्यार्थी घडतो ती मातृभाषा असते विद्यार्थी ज्या समाजात करतो ती समाजभाषा असते आणि विद्यार्थ्याला ज्या भाषेत ज्ञान दिलं जाते त्याची अध्ययन अध्यापनाची भाषा असते पारंपरिक शिक्षण प्रणालीमध्ये त्या त्या, त्या प्रदेशाची भाषा ही अध्यापनासाठी व ज्ञानभाषा म्हणून वापरण्याचे तत्व वा स्वतंत्रता काळात काळातही स्वीकारले गेले आणि शालेय व मा महाविद्यालयीन माध, अध्यापनासाठी त्रिभाषा सूत्र वापराची पद्धत संबंध भारतभर विकसित झाली विकसित केली गेली आणि महाराष्ट्रात अध्यापन भाषा म्हणून सध्या अधिकांश शाळा महाविद्यालयात मराठी भाषा वापरात आणली जाते त्यानंतर मराठी भाषेचा वापरही अध्यापन भाषेचा म्हणून अलीकडे बहुसंख्य शाळांमध्ये केला जातो आणि याशिवाय हिंदी उर्दू गुजराती शिंदी कानडी अशा महाराष्ट्र प्रदेशाच्या सीमावर्ती भागातील भाषांचा वापर अध्यापनासाठी केला जातो भारतातील अनेक भाषिक समूह विविध प्रदेशात राहत आहेत भारतीय घटनेनुसार कोणत्याही भारतीय व्यक्तीस कोणत्याही भारतीय व्यक्तीस भारताच्या कोणत्याही भूमीवर वास्तव्याचा अधिकार आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या भूमीवरही भारतातील इतर प्रा भाषिक प्रदेशातील लोक वास्तव्यास असल्यामुळे महाराष्ट्रात अनेक भाषांचा वापर शालेय अध्यापनात केला जातो त्यानंतर दुसरा मुद्दा म्हणजे प्रदेश संस्कृती आणि अध्यापन भाषा कोणत्याही प्रदेशाची व तेथील शिक्षण व्यवस्थेची अध्यापन भाषा कोणती असावी याविषयी अनेक तज्ञांनी मते मांडले आहे जगभरातील अनेक शिक्षण तज्ज्ञांनी व भाषा तज्ज्ञांनी त्या त्या प्रदेशाचे अध्ययन अध्य अध्य अध्यापन भाषा ते प्रदेश समाज संस्कृतीमध्ये विकसित झालेल्या भाषेद्वारेच व्हावी असे म्हटलं आहे कोणत्याही व्यक्तीची जडणघडण ही ती व्यक्ती ज्या प्रदेशात जन्माला आली ज्या समाजात विकसित झाली आणि ज्या संस्कारात वाढली त्यावर अवगत असते कुटुंब समाज शासन राष्ट्र शा 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 यासारख्या संस्थांशी पहिल्यांदा स्वभाषेतून अथवा मातृभाषेतून परिचय होतो भोवताल पर्यावरण इतिहास व समकाळ हाही व्यक्तीला स्वभाषेतूनच अवगत होतो व्यक्तीच्या बालपणापासून ते तिला बो बालपणापासून ते तिला व्यक्ती म्हणून समाजात प्रस्थापित होईपर्यंत वरील घटकांचा तिच्यावर प्रभाव असतो आणि आपल्या मातृभाषेतून केलेले अध्ययन व विद्यार्थ्याला सहज समजते आणि त्याने मिळवलेले भोवतालचे ज्ञान त्याला बोलून अथवा लिहून व्यक्त करता येते आपला प्रदेश समाज आणि संस्कृती याबद्दल व्यक्ती चिंतन करू शकते त्या ते, त्याचे हे चिंतन गतिमान करण्यासाठी त्याला त्याच्या भाषेतच केलेले अध्यापन अधिक समृद्ध बनवते अध्यापन म्हणजे ज्ञान देणे व्यक्तीच्या विचारशक्तीला चालना दे चालना देण्यासाठी मदत करणे व्यक्तीची आकलन क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी सहाय्य करणे होईल विविध प्रकारचे भाषिक सौंदर्य आकलनासाठी त्याच्याच भाषेतून त्याची भाषिक क्षमता वाढवणे होय व्यक्तीच्या कौटुंबिक वातावरणात भोवतालच्या परिसरात व दैनंदिन व्यवहारात भाषा व प्राथमिक ज्ञान अवगत होत असते मात्र व्यक्ती प्रगल्भ होण्यासाठी तिचा बौद्धिक सामाजिक स्तर उंचावत जाण्यासाठी तिला अध्यापनाची आवश्यकता असते म्हणून त्याने अवगत केलेले भोवताळच्या पर्यावरणाची भाषाच उपयुक्त ठरतो कोणत्याही भाषेतील ध्वनी उच्चारांची अक्षर शब्दांची निर्मिती ही तेथील भौगोलिक प्रदेशानुसारही झालेले असते थंड प्रदेशातील शीतकटिबंधातील भाषेचे उच्चार मृदू अल्प प्रमाणावर सगोस असतात तर उष्ण कटिबंधातील डोंगराळ प्रदेशातील व विश्रुते प्रदेशील भाषेचे उच्चार ध्वनी महाप्राण कठीण अनुनाशिकांचा अधिक वापर असलेले दिसून येतात मानवी उच्चारानुसार त्या त्या भौगोलिक प्रदेशातील वातावरणानुसार व संग्रह घडतात म्हणून जगभरात एकाच भाषेतून सर्वांना ज्ञान देणे अध्यापनासाठी वापर करणे असते प्रादेशिकतेबरोबरच चित संस्कृतीचा आणि अध्यापन भाषेचा संबंधही असतो गेल्या काही शतकामध्ये युरोपियन वसाहत राष्ट्रांमध्ये ज्या त्या संस्कृतीची भाषा अध्यापन भाषा म्हणून विकसित झालेली दिसते विशेषतः भारतीय शिक्षण व्यवस्थेत इंग्रजी भाषेचा वापर वाढिस लागलेला आहे त्यामुळे हजारो वर्षे इथल्या भौगोलिक हो संस्कृतीत विकसित झालेल्या प्रादेशिक भाषा संपुष्टात येत आहेत एथ। या उलट जपान रशिया चीन वशिया देशांमध्ये त्याचा दे त्याचा त्या त्या देशाची भाषा ही अध्यापन भाषा म्हणून वापरात आणलेली दिसते भोवतालचा समाज आणि व्यक्तीची भाषा यांचाही निकटचा संबंध असतो कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण भोवतालच्या भाषिक समूहामध्ये घडत असते आणि भारतीय समाजामध्ये एकाच वेळी अनेक भाषासमूह एकत्रित व्हावासून मिळतात एकाच समाजामध्ये अनेक भाषिक समूह असल्याने विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी कोणती अध्यापन भाषा असावी याचा विचार करताना त्या प्रदेशाच्या संख्येने मोठ्या असणाऱ्या समूहाची भाषा अध्यापन भाषा असणे गरजेचे असते उदाहरणार्थ महाराष्ट्राची संख्येने अधिक वापरत असणारी भाषा ही प्रमाण मराठी भाषा आहे तर महाराष्ट्राच्या मराठी भाषिक प्रदेशात मराठीच्या अनेक बोली आहेत तसेच महाराष्ट्राच्या भाषिक सीमारेषेवरही अनेक भाषांची सरमिसळ आहे परंतु महाराष्ट्राची राजभाषा व्यवहाराची भाषा प्रशासनाची भाषा ही मराठी असल्याने त्या अध्यापन भाषा मराठी असणे गरजेचे आहे आता त्यानंतरचा मुद्दा अध्यापनाचे त्रिभाषा सूत्र आणि अध्यापन भाषा भारताच्या शैक्षणिक धोरणात स्वतंत्रोत्तर काळात अध्ययन अध्यापन आणि अभ्यासक्रमासाठी अनेक आयोग नेमले गेले यामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदान करताना त्रिभाषा सूत्राचा वापर करावा असे धोरण सार्वत्रिकपणे व देशभर मानले गेले विशेषतः एकोणावीसशे चौसष्टच्या कोठारी आयोगाने या त्रिभाषा सूत्राची शिफारस शिक्षण प्रक्रियेत केली आणि यामध्ये शिक्षण प्रक्रियेत मराठी भाषेला महाराष्ट्रात महत्त्वाचे स्थान दिले गेले मराठी भाषा ही उच्चस्तरीय प्रथम भाषा रा राष्ट्रभाषा म्हणून हिंदी आणि परकीय अथवा संपर्क भाषा म्हणून भाषा म्हणजे इंग्रजी असे त्रिभाषा सूत्र स्वीकारले गेले प्रथम आणि उच्चस्तरीय मराठी भाषा हे सूत्र एकोणविशे बहात्तरला ला स्वीकारले गेले मात्र एकोणविसशे नव्वद नंतर व विशेषतः जागतिकीकरणाची प्रक्रिया शिक्षणाचे खाजगीकरण शाळेंचा विस्तार या कारणाने मराठी भाषेचा उच्च स्तर खालावत गेलेला दिसतो व अध्यापन भाषा म्हणून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी भाषा उच्च स्तरावर आलेली दिसते अध्यापनाची उद्दिष्ट ठरवताना मातृभाषेचा उच्च स्तर लक्षात ठेवून ठरवली गेली विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानसाधनेविषयी आत्मविश्वास निर्माण करणे अध्ययनासाठी विद्यार्थ्यांमध्ये अभिरि अभिरुची निर्वा निर्माण करणे आपल्या भाषिक सांस्कृतिक वारशाची जाणीव जोपासना निर्माण करणे विज्ञानविषयक जाणीव दृष्टी दृष्टिकोन निर्माण करणे अशी अध्यापनाची उद्दिष्ट सांगितले गेले होते कालांतराने मातृभाषा किंवा प्रथम भाषेच्या अध्यापनातील महत्त्व प्रतिष्ठा कमी होत गेल्याने प्राथमिक माध्यमिक स्तरासह अध्यापन भाषा इंग्रजी होऊ घातल्याने आपणास दिसून येते पारंपरिक शिक्षण प्रणालीमध्ये उच्च शिक्षणाची अध्यापन भाषा ही ज्ञानशाखानुसार वेगवेगळी दिसते यामध्ये कला मानवविद्या या शाखांची अध्यापन भाषा मराठी तर वैद्यकीय अभियांत्रिकी कृषी औषध निर्माण विज्ञान व वाणिज्य अशा ज्ञानशाखांची अध्यापन भाषा इंग्रजी आहे यामध्ये वयोगटानुसार अध्यापन भाषेचे स्वरूप आता पूर्व प्राथमिक प्राथमिक माध्यमिक शाळेच्या वयोगटामध्ये अध्यापन भाषा मातृभाषा प्रथम भाषा अथवा मराठी ही आहे तर उच्च माध्यमिक उच्च शिक्षणाची अध्यापन भाषा इंग्रजी आहे त्रिभाषा सूत्रामध्ये द्वितीय भाषा हिंदी ही फक्त एक विषय म्हणून अध्यापन केली जाते म्हणजे अध्यापन भाषेत मराठी बालवयापासून कुमार वयापर्यंत तर इंग्रजी युवा अवस्थेत व प्रौढाव प्रौढवयात अध्यापन भाषा म्हणून प्रचलित दिसते अलीकडे दोन हजार वीस साली घोषित के दोन हजार वीस साली घोषित केल्या नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषा व प्राच्य भाषांचे महत्त्व आधारित के आधारेखित केले आहे यानुसार अभियांत्रिकी वैद्यकीय शिक्षणासाठी अध्यापन अध्ययन भाषा म्हणून हिंदी भाषेचा व त्यानंतर प्रादेशिक भाषांचा वापर करण्याचे धोरण अंमल धोरणाची अंमलबजावणी सुरू झाली आहे मात्र वाढत्या इंग्रजी शाळांमध्ये इंग्रजी विषयांच्या अध्यापन भाषेचा प्रभाव यामुळे आजही देशभरात वैद्यकीय दे अभियांत्रिकी कृषी व तंत्रविद्या देणाऱ्या संस्थांमध्ये दे। अध्यापन भाषा इंग्रजी हीच दिसून येते स्वातंत्र्योत्तर का अथवा वास वासाहतिक इंग्रजी कालखंडापासून पाश्चात्य शैक्षणिक धोरणाचा प्रभाव हाती शिक्षण व्यवस्थेवर दिसून येतो आणि प्रारंभी मेकवाले प्रदेश शिक्षण व्यवस्था शतकभर भारतात राबल्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय शिक्षण धोरण अनेक शैक्षणिक आयोग स्थापले गेले त्यातून त्रिभाषा सूत्र या कोठारी आयोगाच्या शिफारशीतून प्रादेशिक भाषांना प्राथमिक माध्यमिक शाळांमध्ये महत्त्व प्राप्त झाले मात्र भाषासूत्र उच्च शिक्षणातील इंग्रजीचा वापर यातून भारतीय शिक्षण कितपत यशस्वी झाले याचे मूल्यमापन अत्याप झाले नाही आणि अलीकडे दोन हजार वीसच्या शैक्षणिक धोरणात पुन्हा कौशल्याधारित अभ्यासक्रम व त्यांच्या अध्यापनासाठी मातृभाषांचा वापर यावर भर देण्यात येणार आहे असे असले तरी मराठी हिंदी इंग्रजी म्हणजेच भा मातृभाषा भारतीय भाषा व संक संपर्क भाषा या तीन भाषेचे महत्त्व अध्यापनात कायम राहणार आहे अलीकडे जगभरातील अनेक शिक्षण मध्ये मातृभाषेतून शिक्षणाचे महत्व त्यावर झालेले संशोधन त्यातून झालेले सकारात्मक परिणाम यावर चर्चा सुरू असून मातृभाषेतून अध्यापनाची गरज आधारेखित होत आहे त्यानंतर अध्यापन आणि मातृभाषा दुसरा मुद्दा अध्यापन आणि मातृभाषा मातृभाषा ही व्यक्तीला त्याच्या जन्मापासून मिळालेली देणगी असते कोणती व्यक्ती आपले विचार अधिक स्पष्टपणे आणि मोकळेपणे मोकळेपणाने मातृभाषेतून मांडू शकते व्यक्तीने अवगत केलेले भोवतालचे ज्ञान भोवतालचे समाज आणि हो भोवतालचे परिसर यातून झालेले आकलन तो आपल्या मातृभाषेतूनच करतो अथवा ते आकलन केलेले ज्ञान व्यक्त करतो ते ज्ञान लिहून बोलून चिंतनातून अथवा विचार करण्यातून तो मातृभाषेद्वारेच अवगत अथवा प्रकट करतो कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात त्याच्या व प्रत्येक वयोगटात मातृभाषा त्याला जवळची वाटते म्हणून एखाद्या व्यक्तीला जगाचे ज्ञान आकलन होईपर्यंत मातृभाषेद्वारे अध्ययन अध्यापन योग्य ठरते सध्याच्या शैक्षणिक प्रक्रियेत केवळ एक भाषा म्हणून आणि साहित्य अध्यापनाची भाषा म्हणून मातृभाषा महत्त्वाची मानली जाते शालेय स्तरापर्यंत मातृभाषेतून अध्ययन अध्यापन केले जाते मात्र भारतीय शिक्षण व्यवस्थेत उच्च शिक्षण तंत्रज्ञानाचे शिक्षण इंग्रजी इंग्रजी भाषेतून दिले जाते आजकाल प्राथमिक स्तरापासून इंग्रजी भाषेचा वापर अध्ययन अध्यापनात केला जाण्याचा अठ्ठाहच होतो आहे गेल्या पंचवीस पंधरा वीस वर्षापास वर्षातील इंग्रजी शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण आणि त्यांची ज्ञानात्मक आकलनाचे तपासणी यांचे संशोधन झाले नसले तरी मातृभाषा आणि इंग्रजी भाषा अध्ययन अध्यापनाचे परिणाम तपासून शैक्षणिक धोरण ठरवणे महत्वाचे आहे अलीकडे मातृभाषेतील शिक्षण व ज्ञानभाषा म्हणून मातृभाषेचे महत्व आधारित करण्याचे प्रयत्न सुरू आहे संशोधनाअंत मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व मातृभाषेतून अध्ययन अध्यापन आणि मातृभाषेतून दिलेले शिक्षणाचे परिणाम यांचे विश्लेषण होणे ही गोष्ट महत्त्वाचे आहे मातृभाषेतून शिक्षण आणि तिचा दर्जाविषयी ही धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे मातृभाषेतून शिक्षण ही बाब आज दर्जाहीन शिक्षण म्हणून पाहिली जाते विज्ञान शाखा अभयांत्रिकी शाखा आणि तंत्रज्ञानाच्या अध्यापनासाठी मातृभाषा व तिच्या मर्यादा याकडेही लक्ष वेधले जाते अनेक भाषांच्या बाबतीत त्या भाषांनी तंत्रज्ञान स्वीकारल्यामुळे त्या भाषा जागतिक स्तरावर उपयोजनात कमी पडल्या आहेत तंत्रज्ञानाच्या प्रगतीबरोबर कोणतीही भाषा तंत्रज्ञानाला जोडून घेणे ही गोष्ट महत्वाची आहे मातृभाषेतून शिक्षण देतानाही ती भाषा अत्यंत स्नेही करणे आणि तिला वैश्विक वापरासाठी अनेक पर्याय ही महत्वाची गोष्ट आहे भाषा वाचवा या भावनिक आव्हानामुळे कोणतीही भाषा वाचणार नाही तर ती भाषा अध्ययन अध्यापनासाठी अधिक अधिक वापरात आणणे आणि नव्या तंत्रज्ञानाच्या उपयोगाने त्या भाषांचं तंत्र सुलभ बनवणे हे मातृभाषा शिक्षणातील पहिले आव्हान आहे मातृभाषेतून अध्ययन अध्यापन वतीचे सकारात्मक परिणाम याचबरोबर मातृभाषेला तंत्रस्नेही बनवणे गोष्ट अध्ययन अध्यापनाच्या केंद्रस्थाने आणणे गरजेचे आहे त्यानंतर वयोगटानुसार अध्ययन भाषेचा वापर त्यामध्ये पहिला वयोगट बाल्यावस्था आणि अध्यापन भाषा बाल्यवस्थामध्ये मुलांना भोवतालच्या पर्यावरणाचे समाजाचे बोधन सुरू होते मुलांच्या विकासाचे वय बाल्यवस्थेत वृद्धिंगत होते मृत सॉरी मूल आपली नाती ओळखू लागते आणि या वयात मूल हे स्वार्थी असते आपल्या फायद्याचे व स्वतःला सुरक्षित वाटणाऱ्या नात्यांना ते अपयश करते या नात्यांमध्ये आई वडील व त्यांचा सांभाळ करणारे माणसांच्या सहवासात ते येते आणि साहजिकच्या सहवासातील लोकांच्या भाषेचे ते अनुकरण करू लागते हीच त्याची भाषेची ओळख असते भाषेतील ध्वनी संकेतांचे ते अनुकरण करू लागते आणि अवतीभोवती दिसणाऱ्या दृश्य वस्तूंना ते ध्वनीचिन्हांच्या द्वारे निश्चित करू लागते मूर्त दिसणाऱ्या वस्तू पदार्थांना भाषेद्वारे ओळखू लागते आणि बाल्यावस्थेनंतर समाजातील अमूर्त संकल्पनेसाठीची भाषा बाल्यावस्थेत मूल आकलन करू शकत नाही बाल्यवस्थेत म्हणूनच मुलाला वस्तूंची नावे पदार्थांची नावे रंगाची नावे दाखवली जातात अर्थात ही त्याच्या आईवडिलांकडून व त्याच्या रहि रहिवासाच्या ठिकाणच्या भाषेतून दाखवली जातात मुलाच्या आईवडिलांकडून व ते ज्या प्रदेशात वाढतो आहे त्या प्रदेशातून मुलाला सहजगता उपलब्ध असलेली भाषा म्हणजे मातृभाषा होय कोणत्याही बालकाला त्याच्या मातृभाषेतूनच भोवताल नातेसंबंध आणि अमूर्ताची ओळख होते मदन कमळ बघ जगन घरी जा शरद पुस्तके अशा वस्तुरूप दृश्य भाषेतून मातृभाषेची ओळख बालकाला होत असते मुलांना चित्र दाखवणे प्राणी पशुकक्षी यांचे <irony> नावे दृश्यात्मक चित्रातून अथवा प्रत्यक्ष दाखवण्यातून मूल भाषा अवगत करते वस्तूचे बोधन आणि त्याचे आकलन होण्याची प्राथमिक पातळी असते हे सर्व बोधन आकलन त्याच्या मातृभाषेतून मातृभाषेचे आकलन झालेल्या गोष्टी त्याच्या कोऱ्या मनाच्या मेंदू मेंदूच्या पाठीवर कायमस्वरूपी उमटतात मूल पुन्हा पुन्हा जेव्हा वस्तू पाहते तेव्हा आठवते हे पाहण्यानंतरचे पुनर्बोधन आणि पुनर्स्मरण त्याच्या मातृभाषेतून होऊ लागते आणि सरावाने मुलांच्या मेंदूत मातृभाषा विकसित होऊ लागते ही मातृभाषा त्याचे जीवनभर मेंदूतून पुसली जात नाही म्हणून बाल्यावस्थेत झालेल्या बालकाच्या मनावर मातृभाषेचे परिणाम कायम राहतात त्यानंतर किशोरवयीन अवस्था आणि प्राथमिक शिक्षण अध्यापन भाषा बाल्यवस्थेत बोधन व आकलन झालेली मातृभाषा किशोर वयात विकसित होते किशोर वयात बालक विचार करायला लागते त्याच्या घरी भोवताली व समाजात बोल समाजात बोलल्या जाणाऱ्या मातृभाषेतील अनेक शब्द कानावर येऊ लागतात आणि मूळ शाळेत जाण्याचा पहिला टप्पा म्हणजे प्राथमिक अवस्थेत असून त्या प्राथमिक स्तरावर त्याला अनेक अमूर्त व अदृश्य गोष्टींचा परिचय करून दिला जातो उदाहरणार्थ नेहमी खरे बोलावे सुंदर अक्षरा खरा दागिना आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले मराठी अशी आमची मायबोली अशा विधानांचा परिचय त्याला होतो खरे बोलणे अक्षर दागिना पावले मायबोली अशा अमूर्त शब्द सं, शब्द संकल्पनांची ओळख त्याला होऊ लागते त्यामुळे शरद कमळ बघ ही दृश्यात्मक जाणीव व प्रत्यक्ष वस्तुरूप जाणीवपेक्षा खरे बोलणे ही अमूर्त कल्पनेची जाणीव त्याच्या मातृभाषेतून विकसित केली जाते प्राथमिक स्तरावर भोवतालच्या अनेक मूर्त अमूर्त व दृश्य अदृश्य गोष्टींची जाणीव त्याला अध्यापनातून करून दिली जाते ही अध्यापनाची भाषा अर्थात त्याची मातृभाषा असते येथे अध्यापनाची भाषा मराठी ही गृहित धरले तरी मराठीतून मूर्त मूर्त व दृश्य दृश्य संकल्पनाचा परिचय मना पटलावरील जाणीव बोधन मातृभाषेतून होते आजकाल विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमांचे शाळेत बालवयापासून घातले जाते इंग्रजी ही किशोर अध्यापन भाषा म्हणून अशा शाळांमध्ये अध्यापन केले जाते मात्र या दोन भाषांमधून संकल्पना समजून घेणे हे किशोरवयात मानसिक कृती पोहोती बाहेरची असते म्हणून किशोर वयातील अध्यापन भाषा ही मातृभाषा असली पाहिजे विद्यार्थ्यांना अध्ययन प्रकृती श्रवण व्यवहार भाषण वयात मातृभाषेतून होत असतात मातृभाषेशिवाय इतर भाषेचा अध्यापन भाषा म्हणून उपयोग केला त्याची ओढाता नव्हते मातृभाषेशिवाय इंग्रजीसारख्या भाषांमध्ये मागील काही देशकातील सरासरी पाहता अनुत्तीर्ण होण्याची संख्या खूप मोठी आहे आणि या भाषेची भी थे ही भीती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये दिसते अनेक शाळांना सरासरी निकाला इंग्रजी विषयाच्या निकालावर अवलंबून असतो इंग्रजी माध्यमाला पर्याय म्हणून आज अनेक ग्रामीण व निमशी शाऱ्यांमध्ये शेमी इंग्रजी माध्यम म्हणून स्वीकारले गेले आणि आपण अशा अध्यापनातही विद्यार्थ्यांची ओढाता होताना दिसते खरे तर मातृभाषेचे अध्यापन हीच पद्धती किशोर वयापर्यंत महत्वाची अभ्यासातील व अनुभवांनी लक्षात येते त्यानंतर दुसरा मुद्दा कुमारवयीन माध्यमिक शिक्षण अध्यापन भाषा कुमारावस्था ही दोन टप्प्यात आहे एक म्हणजे तेरा ते पंधरा वर्षात पूर्व पूर्व कुमार अवस्था आणि पंधरा ते अठरा ही उत्तर कुमारवस्था होईल या दुसऱ्या अवस्थेला युवा अवस्था किंवा टीन एजर्स असेही म्हटले जाते वयाच्या एकोणवीस पर्यंत मुलगा शिक्षण प्रक्रियेत राहतो अध्ययन पण या दोन्ही प्रक्रियेमध्ये त्याचे व्यक्तिमत्व विकसित होत असते या वयात मुलांची शारीरिक वाढ झपाट्याने होत असते या कमवारे अवस्थेला पुनर्जन्म असेही म्हणतात त्याच्या चेहऱ्यावर बदल घडतो आवाजामध्ये बदल होतो दहाव्या वर्षी दहाव्या वर्षी पाहिलेला मुलगा बाराव्या वर्षी ओळखू येत नाही मुलांचे खांदे रुंदावतात मुलींमध्येही शारीरिक विकास होतो शरीरातील अंतस्राव ग्रंथी विकसित होतात शारीरिक विकासाबरोबर मुलाला आपणास व्यक्तिमत्व लाभल्याचे भासू लागते आणि त्यांच्यामध्ये स्वतःचे व्यक्तिमत्व आकार आल्याची भावना जागृत होते मुलांच्या बौद्धिक विकासाचा महत्वाचा टप्पा आहे यामुळे पूर्वकुमार अवस्था म्हणजे ही आठवी ती दहावी या पर्यंतची अवस्था असते न्या काळी मुले आदर्शाच्या शोधात असतात त्यांचे आकलन व ग्रहणशक्ती विकसित झालेली असते त्यामुळे अवयात मुलांचे भाषिक आकलनही विकसित झालेले असते मुलांना इतिहास भूगोल विज्ञान ही विषयांची गोडी लागलेली असते तर्क करणे बौद्धिक विचारशक्तीला चालना देणे निष्कर्ष काढणे निर्णय प्रक्रियेत सहभागी होणे भावनेच्या भरात निर्णय घेणे धाडसाचे निर्णय घेणे अशा अनेक बौद्धिक आणि सामाजिक गोष्टींचा विकास कुमार अवस्थेत होत असतो पण हे सर्व घडत असताना विद्यार्थी माध्यमिक स्तरावर शालेय अभ्यासक्रम शिकत असतो जुन्या शिक्षण पद्धतीनुसार त्याला त्याची मातृभाषा मराठी भाषा अध्ययन अध्यापनासाठी वापरली जाते तर अलीकडे सेमी इंग्रजी व इंग्रजी शाळांमधून अध्ययन अध्यापनाची भाषा इंग्रजी म्हणून वापरली जाते या विद्यार्थी नैतिक मूल्य भावनिक विचार आदर्श निष्ठा प्रेम धैर्य व अमूर इत्यादी अमूर्ता आणि सामाजिक जाणीवण्याचा विचार करीत असतो अर्थात हे सर्व तो विचार आपल्या मातृभाषेतून करतो नैतिक मूल्य आदर्श भावना इत्यादी गोष्टी शालेय अभ्यासक्रमात साहित्य वाग्माय व कला अध्यापन केल्या जातात म्हणून या वया साहित्य अध्यापनाची भाषा ही मातृभाषा असणे आवश्यक असते आणि त्याचबरोबर इतर भाषेतील साहित्य द्वितीय व तृतीय ये भाषा येतील साहित्याचे अध्यापन परकीय भाषा व या भाषेतील साहित्याचा परिचय विद्यार्थ्यांना या वयात करून दिला जातो पूर्वकुमार वयात विद्यार्थ्याला भोवतालचा समाज आपला इतिहास परकीयांचा इतिहास समाजशास्त्र नागरिकशास्त्राचा परिचय करून देणे गरजेचे असते विद्यार्थी ज्या समाजात घडतो तेथील समाजव्यवस्था शासन पद्धती त्याच्या भोवतालची भारतीय धर्मव्यवस्था जाती व्यवस्था शासन पद्धती यांचेही तो आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या अवतीभोवती चालणाऱ्या शासन व्यवस्थावर त्यातील प्रशासन यांच्याविषयी त्याला कुतूहल असते यामुळे या काळात सर्वांचे आकलन त्याच्या मातृभाषेतून करून दिल्या त्याला लवकर बोधन व आकलन होऊ शकते आणि म्हणून पूर्व कुमारावस्थेमध्ये इतिहास समाजशास्त्र नागरिकशास्त्र लोक लोकप्रशासन इत्यादी विषयांचे अध्ययन अध्यापन मातृभाषेतून करणे गरजेचे असते त्यानंतर उत्तर कुमारावस्था आणि अध्ययन अध्यापन भाषा विद्यार्थ्यांच्या जीवनातील तीन एजर्समधला मधला दुसरा टप्पा असतो पंधरा ते एकोणावीस हा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा जडणघडणीचा काळ असतो किशोर आणि बाल्यव्यवस्थेनंतर पूर्व कुमारवस्थेत त्याची सामाजिक आणि मानसिक विकास झालेला असतो कुटुंब आई वडील यांच्याविषयी त्याला आकर्षण आपलेपणा वाढलेला असतो आणि उत्तर कुमार असते मात्र त्याची उलट अवस्था असते या वयात दहावी ते बारावी उच्च शिक्षणाची सुरुवात असते आणि लहानपणी गटात राहणारी मुलं एकटे राहू लागतात धर्माकडे ते वस्तुनिष्ठपणे पाहू लागतात कर्मकांडावर टीका करू लागतात बुद्धीला पटेल ते स्वीकारू लागतात आपली मते बनवण्यासाठी बुद्धीचा वापर करतात आणि भावनांचे खेळ त्यांच्या मनात चालतात प्रेम करणे ध्येय वेडे होणे अशा भावनेक ते पोटी ते लेखन करू लागतात कविता करतात त्यांच्या मनातील कल्पनाचा विस्तार ते आपल्या लेखनातून करू लागतात सल्ला त्यांना पटत नाही दूर कथा नायक नायिका यांच्याविषयी आकर्षण वाढून आपल्या कौटुंबिक वास्तवापेक्षा सामाजिक वास्तवापेक्षा आणि काल्पनिक आणि दूरच्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टी त्यांना आवडतात त्यामुळे हा काळभाष शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असतो म्हणून कुमारवस्थेमधील विद्यार्थ्यांची जडणघडण त्यांची विचार करण्याची भाषा म्हणजेच मातृभाषा याचा निकटचा संबंध आहे यामध्ये पूर्व कुमारवस्थेमध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात भाषेचा वापर अत्यंत महत्त्वाचा असतो या काळात अभ्यासक्रमात आप वापरली जाणारी भाषा ही काल्पनिक अद्भत व लयबद्ध भाषेपेक्षा प्रगल्भ भाषेचा विकार विका विचार केला पाहिजे आणि शिक्षक आणि अध्यापनामध्ये वैचारिक भाषेचा हळूहळू वापर केला पाहिजे भाषा एक प्रश्नोत्तराचे माध्यम म्हणून नसून संस्काराचे माध्यम आहे विद्यार्थ्यांच्या जडणघडण्याचे माध्यम आहे या अनुषंगाने भाषेचा वापर केला पाहिजे विद्यार्थ्यांच्या मनात स्वभाषा स्वदेश प्र प्रेम इतिहास याबद्दलची जागृत निर्माण करणे आणि करण्यासाठी अनेक दाखले ऐतिहासिक उदाहरणे यांचे अध्यापन भाषेत उपयोजन केले पाहिजे तसे विद्यार्थ्यांनी भाषिक प्रगल्पता येण्यासाठी त्यांच्याकडून करूं लेखन करून घेणे सराव करून घेणे पाठांतर करण्यास भाग पडणे यासाठी विविध अध्यापनाच्या पद्धती आणि कृप्त्या योजल्या आहेत योजल्या पाहिजेत पूर्वपुरा कुमारावस्थेत ही संकल्पना समजून घेण्याची अवस्था ते कुटुंब समाज राष्ट्र शासन धर्म इतिहास विज्ञान साहित्य कला तंत्रज्ञान आणि कारागिरी या सर्वांचा परिचय करून देणारे वय असते या सर्वांचा परिचय त्याला विविध अभ्यास शाखातून होऊ लागतं म्हणून सातवी आठवी नववी या वर्गातील वयात विज्ञानातील संकल्पना शोधणे गणाते गणिताची सूत्रे पराक्रमाचे इतिहास राज्य व्यवस्था सामाजिक व्यवस्थांचा परिचय त्याला अध्यापन भाषेतून करून देण्यासाठी विषयाची विविधता शिक्षणात आणलेली असते सर्व अध्यापन त्याच्या मातृभाषेतून झाले तर ते त्याला सहज सुलभ आकलन होते आणि काही इंग्ल इंग्रजी माध्यमांचे शाळा केंद्रीय बोर्डांच्या शाळा एन सी आर एन सी आर टी अभ्यासक्रमाच्या शाळा अशा विविध अभ्यास पद्धती अध्यापन केल्या जाणाऱ्या शाळा समाजात विस्तारल्या आहेत शिक्षणात भाषा विविध तंत्रज्ञानाद्वारे अध्यापन ही संकल्पना वाढीस लागली आहे आणि अशा वेळी मातृभाषेचे महत्त्व कमी होऊन इंग्रजी भाषेचे अध्ययन अध्यापनात महत्त्व वाढीस लागले आहे भाषा कोणतीही असली तरी अध्यापनासाठी उपयोगी जाणारी वयोगटानुसार विद्यार्थ्यांना आकलन होणारी अभ्यासक्रमाची भाषा निर्माण होणेही गरजेचे आहे समाजातील बहुसंख्य विद्यार्थी ते एस टेट वरचा अभ्यासक्रम देणारे विद्यार्थी असतात त्यामुळे मराठी भाषा अभ्यासक्रमात उपयोगताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत विकासाची व सामाजिक विकासाची समर्थ माध्यम माध्यम आहे निदान कुमार वयात तरी मातृभाषा हीच शिक्षणाची गंगोत्री हे लक्षात घेतले पाहिजे उत्तर कुमार अवस्था म्हणजे विद्यार्थ्यांची युवा अवस्थेकडे वाटचाल असते या वयात विद्यार्थ्यांचा शारीरिक बौद्धिक विकास जवळजवळ होत आलेला दिसतो या वयातच विद्यार्थ्याला बौद्धिक चर्चा आवडतो तो, तो मूल्यापन्न करू लागतो एका अर्थाने त्याला परिपक्वता आलेली असते या वयात ज्ञान विचार धन संशोधन सामाजिक वारसाचे प्रसारण तत्वज्ञान कला संस्कृती राजकारण अशा क्षेत्रामध्ये विद्यार्थी विकसित होत असून भाषेचे शिक्षण घेत असताना विचाराचे आकलन वागण्याचा सूक्ष्म अभ्यास भाषेचा अभ्यास सारग्रहण सारांश लेखन रसग्रहण निबंध कल्पना विस्तार व व्याकरणाचे उपयोजन अशा अनेक गोष्टी समोर ठेवून अध्यय न्यापणाची भाषा निर्माण केली जाते आणि याच काळात विद्यार्थी विविध ज्ञानशाखांमध्ये प्रवेशित होतो वैद्यकीय अभियांत्रिकी शिक्षणापासून ते कला शाखेतील विधा शाखापर्यंत वि विद्यार्थी प्रविष्ट होतात आणि विद्यार्थ्यांच्या भौतिक क्षमतेनुसार व त्याच्या कला कलानुसार विशिष्ट शाखेत त्याला प्रविष्ट केले जाते आज विज्ञान अभियांत्रिकी वाणिज्य आणि व्यवसाय शिक्षण ही इंग्रजी माध्यमातून दिले जाते साहजिकच अध्यापन भाषा विद्यार्थ्यांच्या आकलनाची भाषा मराठी असली तरी अध्ययनाची भाषा इंग्रजी होऊ पाहत आहे परंतु या वयातही मातृभाषेतून शिक्षण दिल्या दिले जावे यासाठी आज नव्या शैक्षणिक धोरणात अभ्यासक्रम तयार केले जात आहे गेले राज्य शिक्षणाची अध्ययन अध्यापन भाषा मातृभाषा किंवा मराठी भाषा होत आहे विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार विद्याशाखा निवडण्याबरोबर भाषा निवडीचे स्वातंत्र्य दिले दिले जात आहे त्यामुळे वयोगटानुसार अध्ययन अध्यापनाची भाषा कोणती असावी हे निवडीचे स्वातंत्र्य येणाऱ्या शैक्षणिक धोरणात असणार आहेत अनेक शिक्षण तज्ञांच्या मते मातृभाषेतून शिक्षण मग ते कोणत्याही वयोगटात हेच योग्य असल्याचे सांगितले जाते त्यामुळे पारंपरिक शिक्षण पद्धतीतील प्राथमिक माध्यमिक शिक्षण मातृभाषेतून उच्च शिक्षण इंग्रजीतून ही संकल्पना सत्यकालीन स्थितीत असली तरी नवीन शैक्षणिक धोरणातील प्रादेशिक व मातृभाषेचे वाढते महत्त्व भविष्य शिक्षणाचे स्वरूप कसे असेल याचे उत्तर काळापासून ठरणार आहे त्रिभाषा सूत्र एकोणीसशे चौसष्ट साली कोठारी आयोगाने त्रिभाषा सूत्रां आणले त्यामध्ये मातृभाषा दुसरी केंद्राची राज्यभाषा आणि तिसरी आधुनिक भारतीय भाषा किंवा विदेशी भाषा जी पहिल्या दोन मध्ये नसेल ही भाषा सूत्र शिक्षणाचे माध्यम असेल या घटकाचा सारांश अध्यापणा भाषेचा सा वयोगटानुसार वापर या घटकामध्ये भाषेचे उपयोजन वयोगटानुसार कसे होते याचे स्वरूप लक्षात घेतले आणि अध्ययन अध्यापन प्रक्रिया विद्यार्थ्यांचा वयोगट आणि त्याच्या शिक्षण भाषेचा वापर या अनुषंगाने शिक्षण प्रक्रियेत उपयोगी जाणारे मराठी भाषा स्वरूप या घटकात लक्षात घेत या घटकात लक्षात घेता आले भारतातील बहुतेक विद्यापीठातील मानवविद्या द्याव अंशी सामाजिक शास्त्रे वगळता उच्च शिक्षण इंग्रजीतून दिले जाते आणि विसाव्या शतकाचे अखेरपर्यंत प्राथमिक माध्यमिक उच्च शिक्षण थरापर्यंत शिक्षण मराठी भाषेतून दिले जात होते आणि एकविसाव्या शतकात इंग्रजी माध्यमाचा प्रभाव वाढीस लागला तरी उत्तर कुमारावस्थेपर्यंत मातृभाषेतून शिक्षण उपयुक्त आहे असे बहुतेक संशोधकांचे मत आहे व्यक्तीच्या प्रत्येक वयोगटानुसार भाषेच्या परिचयापासून भाषेच्या आकलनाचा आवाका वाढत असतो व्यक्तीची वैयक्तिक प्रगल्भता आणि भाषा यांचा संबंध असतो आणि वयोगटानुसार वैचारिक प्रगल्भता आणि भाषेची प्रगल्भता प्रगल यांचा संबंध या घटकात लक्षात घेतला वयोगटानुसार अध्यापनाची भाषा बदलत जाते शिक्षण प्रक्रियेत भाषिक बदलाचे उपाय आपोआप घडत असे या ठिकाणी लक्षात येते जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज